पिंपरी चिंचवड मधील विजयमाला पाटील या गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब पैठणी साकारली आहे. ही पैठणी पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या विजयमाला उदय पाटील या गृहिणी आहेत. त्या चक्क घरातील हॉलमध्ये रांगोळी काढली आहे. 3 दिवसापासून रांगोळीतून पैठणी साकारली आहे. विजयमाला यांना 10 किलो रांगोळी तसेच 5 ते 6 रंग या रांगोळीसाठी वापरले आहेत. 9 फूट लांब आणि 4.5 फूट रुंद अशी सुंदर आणि सुरेख रांगोळी त्यांनी साकारली आहे. भविष्यात विजयमाला यांना रांगोळीतून शिवराज्याभिषेक सोहळा साकारायचा मानस आहे. मी सोमवारी रांगोळी ही काढली, त्यावेळेपासून आजपर्यंत जवळजवळ 100 ते 150 लोकांनी भेट दिली. ते सोसायटीतले, आमच्या ऑफिसमधले, अजून माझे रिलेटिव्ह सगळे, असे सगळ्यांनी खूप खूप म्हणजे कौतुक केलं. अगदी प्रत्येकाची हीच रिॲक्शन होती की ही रांगोळी वाटत नाही, ही साडीच वाटते. आणि काल एक मुलगी आलेली लहान, तर ती पण मला म्हटली की असं पटकन उचलून घडी घालावी वाटते मला, असं म्हणजे इतकी रिअल वाटते. अशा छान प्रतिक्रिया, खूप सगळ्यांनी कौतुक केलं त्याचं. त्याला असं वाटलं की हे कार्पेट आहे, तर अगदी सहज, अगदी म्हणजे अगदी सहज आला तो. आणि त्याला अजिबात कल्पना नव्हती की ही रांगोळी आहे असं. त्यामुळे अगदी सहज तो कार्पेटवरून चालण्यासारखी आला आणि त्याचा पाय असं पडला त्याच्यावरच.